मित्रांनो, पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं कॉम्पिटिटिव्ह एक्झाम हबच्या या व्हिडिओमध्ये स्वागत आहे. मित्रांनो, जिल्हा परिषद नागपूर या अंतर्गत असणाऱ्या शिक्षकांच्या रिक्त पदांचा तपशील आपल्याला जाणून घ्यायचा आहे आणि ही संच मान्यता सन 2018-19 ची म्हणजे लेटेस्ट आहे. तर 4 ऑक्टोबर 2018 ही संच मान्यता करण्यात आलेली आहे. आपण बघू शकता जिल्हा परिषद नागपूर यांची ही अधिकृत संच मान्यता आहे. तर आपल्याला बघायचं आहे जिल्हा परिषद नागपूर अंतर्गत येणारे जेवढे काही ब्लॉक आहेत, तालुके आहेत, त्या तालुक्याची सविस्तर संच मान्यता आपल्याला जाणून घ्यायची आहे. यामध्ये विद्यार्थी संख्या आपण बघू शकता माध्यमिक आणि प्राथमिक आणि माध्यमिक शाळेंची आहे. त्याचबरोबर टोटल सँक्शन टीचर किती आहेत, हेडमास्टर, असिस्टंट हेडमास्टर, सुपरवायझर, अंडर ग्रॅज्युएट, ग्रॅज्युएट टीचर यांची माहिती आपल्याला जाणून घ्यायची आहे. आपण बघू शकता इथे तालुके दिलेले आहेत. याच्यामध्ये प्रायमरी स्टुडंटची संख्या इथे दिलेली आहे. आपण जर बघितलं तर भिवापूर आपण बघू शकता प्रायमरी स्टुडंट पहिल्या वर्गासाठी 692 अशी संपूर्ण माहिती दिलेली आहे. आणि प्रायमरी करता उदाहरणार्थ बघूया 3689 विद्यार्थी आहेत आणि येथे सँक्शन अंडर ग्रॅज्युएट टीचर आहेत 234. तर अप्पर प्रायमरी स्टुडंट आहेत 6वी ते 8वी पर्यंत 808 आणि त्याची सँक्शन ग्रॅज्युएट टीचरची संख्या आहे 76. टोटल सँक्शन इथे टीचर दिलेले आहे. हेडमास्टरचा 1 आहे, नंतर अंडर ग्रॅज्युएट 234, ग्रॅज्युएट 76, असे टोटल 311 आहेत. नंतर वर्किंगमध्ये किती आहेत, 1, अशी सविस्तर तालुका वार इथे माहिती दिलेली आहे. तर आपल्याला ज्या तालुक्याची माहिती बघायची आहे ती आपल्याला इथे दिसेल. खाली आपण घोषवारा बघूया. संपूर्ण जिल्हा परिषदेचा पूर्ण जिल्हा परिषदेचा घोषवारा खाली दिलेला आहे, तो सुद्धा आपल्याला बघायचा आहे. तालुकावार आपल्याला जर माहिती पाहिजे असेल तर आपण इथे बघू शकता. पूर्ण जेवढे काही तालुके आहेत तेवढ्या सर्व तालुक्याची विद्यार्थी संख्या, तिथे असलेले मंजूर पद, तिथले टोटल सँक्शन पदं किती आहेत, मंजूर किती आहेत, सध्या वर्किंग किती आहेत, आता आपल्याला गरज किती आहे म्हणजे रिक्त पदं किती आहेत, जास्तीची पदं किती आहेत, अतिरिक्त पदं किती आहेत, असा संपूर्ण तपशील इथे दिलेला आहे. आपण तालुका बघू शकता. सर्वात खाली उमरेड तालुका दिलेला आहे. इथे आपण बघू शकता सँक्शन पदं या उमरेड तालुक्याकरता अंडर ग्रॅज्युएट टीचरची जर बघितली तर 261 आहेत, सँक्शन ग्रॅज्युएट टीचर 70 आहेत. याच्यामध्ये जर मंजूर पदं बघितले तर हेडमास्टरची मुख्याध्यापकाची 4 आहेत, अंडर ग्रॅज्युएट टीचरची 261, ग्रॅज्युएट टीचरची 70 आणि टोटल टीचरची जे मंजूर पदं आहेत ते 315 आहेत. आणि वर्किंगमध्ये सध्या 329 लोकं तिथं काम करत आहेत. जर रिक्वायर 18 पदं तिथं रिक्त आहेत आणि एक्सेस पदं 18 झालेली आहेत, असं सुद्धा आपण घोषवारा सहजासहजी इझिली काढू शकता. तर असं संपूर्ण तालुक्याचा घोषवारा बघायचा आहे, आपण काढून बघून घ्यायचा आहे. तर आता आपण संपूर्ण जिल्हा परिषदेबद्दल बघूया. इथे सँक्शन UGT 3461 म्हणजेच मंजूर अंडर ग्रॅज्युएट टीचर 3461 आहेत, सँक्शन ग्रॅज्युएट टीचर आहेत 1006, टोटल मंजूर पदं आपल्याला बघायचे आहेत. हेडमास्टरची 86, अंडर ग्रॅज्युएटची 3461, ग्रॅज्युएटची 1006, टोटल आहेत 4553 पदं मंजूर. यानंतर सध्या कार्यरत पदं हेडमास्टरची 36 आहेत, अंडर ग्रॅज्युएटची 3484 आहेत, ग्रॅज्युएट टीचरची 961 आहेत, तर टोटल 4482 पदं सध्या कार्यरत आहेत. तर आता गरज कितीची आहे, हेडमास्टरची 58 पदंही रिक्त आहेत, अप्पर अंडर ग्रॅज्युएटची 63, ग्रॅज्युएटची 69, अशी टोटल 190 पदं येथे रिक्त आहेत. एक्सेस पदं हेडमास्टरची 9 झालेली आहेत, अंडर ग्रॅज्युएटची 86, ग्रॅज्युएटची 24, तर टोटल 119 पदं ही एक्सेस झालेली आहेत. तर आपण 190 मधून जर 119 काढले तर उरलेली जी पदं आहेत ती निव्वळ रिक्त पदं या जिल्हा परिषदेकरता आहेत असं आपण गृहीत धरायचं आहे. तर इथे दिलेला आहे एचएम म्हणजे हेडमास्टर, एएचएम म्हणजे असिस्टंट हेडमास्टर, एसयूपी म्हणजे सुपरवायझर, जीटी ग्रॅज्युएट टीचर, टीटी टोटल टीचर, यूजीटी अंडर ग्रॅज्युएट टीचर, पीटीआय पार्ट टाइम टीचर. तर 16/11/2018 ही माहिती काढलेली आहे, अधिकृत माहिती आहे. संपूर्ण संच मान्यता ही चालू वर्षाची आहे, त्यामुळे अशी स्थिती ही जिल्हा परिषद नागपूर यांची आहे. संपूर्ण तालुकावार मित्रांनो माहिती आपल्याला आहे, आपण बघून घ्या. जसं की हिंगणा, आपण पुन्हा एकदा हिंगणा या तालुक्याबद्दल बघूया. सँक्शन UGT ची आहे 308,
सँक्शन जी टीचे आहेत 89 पदं, सध्या हेडमास्टरची मंजूर पदं आहेत 17, आपण बघू शकता. अंडर ग्रॅज्युएट 308, ग्रॅज्युएट टीचर 89, असे 414 पदं इथे मंजूर आहेत. परंतु सध्या कार्यरत 6 हेडमास्टर आहेत, 311 अंडर ग्रॅज्युएट टीचर आहेत, ग्रॅज्युएट टीचर 90 आहेत, टोटल 407 टीचर हे सध्या इथे काम करत आहेत. रिक्त पदं आहेत हेडमास्टरची 11, UGची 2, GTची 1 आणि TTची 14, आणि एक्सेस पदं इथे झालेली आहेत UGची 5, GTची 2, टोटल 7 पदं एक्सेस आहेत. अशी स्थिती आपण बघू शकता जिल्हा परिषद यांची आहे. वेगळ्या तालुकावर आपल्याला अशा प्रकारची माहितीही घेता येईल. तर मित्रांनो, जर आपण आतापर्यंत या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्की एकदा सबस्क्राईब करून घ्या, कारण यासारखी अतिशय महत्त्वाची माहिती व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही आपल्यापर्यंत पोहोचत असतो, त्यामुळे आपण या चॅनलला सबस्क्राईब करणं अतिशय गरजेचं आहे. मित्रांनो, काही शंका असतील, प्रश्न असतील तर नक्कीच कमेंटच्या माध्यमातून आमच्यापर्यंत पोहोचवा. मित्रांनो, आपण सर्वांनी व्हिडिओ बघितला त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार, धन्यवाद.